एनटीपीसी थर्मल पॉवरच्या निष्काळजीपणामुळे गेला 23 वर्षीय कामगाराचा जीव. तणावाचे वातावरण, अतिरिक्त पोलीस बंदोबस्त. नागपूर जिल्ह्यातील मौदा येथे एनटीपीसी थर्मल पॉवर प्लांटमध्ये आज सकाळी 6 वाजताच्या दरम्यान अजय मोडघरे वय 23 वर्ष या कामगाराचा WT3 सायडम चार्जर मध्ये डबून मृत्यू झाल्याची घटना झाली आहे. घटनेनंतर एनटीपीसी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, तर मृतकाच्या वडिलांनी कंपनीच्या निष्काळजीपणामुळे ही घटना झाल्याचा आरोप केला आहे. मृतक अजय मोडघरे मौदा तालुका अंतर्गत धामणगाव येथील राहणारा होता. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे, तर मृतकाच्या नातेवाईकांनी मृतदेह घेण्यास नकार दिला असून थर्मल पॉवरच्या निष्काळजीपणामुळे ही घटना झाली. तर ज्या जागी 4 माणसं कामासाठी आवश्यक होते त्या जागी 2 कामगारांना कामासाठी ठेवले गेले होते. कंपनी स्वतःच्या फायद्यासाठी कामगारांचे शोषण करत असल्याचा आरोप स्थायी नागरिकांनी केला आहे. एनटीपीसी GM आल्यानंमुळे परिसरातील परिस्थिती अवाक्याबाहेर गेली होती. लोक चिडले व GMच्या बंगल्याच्या काचा फोडल्या, गाडी सुद्धा फोडण्यात आली, पण एनटीपीसी GM घरातून बाहेर येण्यास तयार नव्हते. शेवटी नागपूर ग्रामीण अधीक्षक राकेश ओला घटनास्थळी दाखल झाले व उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, तहसीलदार मौदा देवेंद्र गोडबोले यांनी GM सोबत मीटिंग घेऊन तोडगा काढला व मृतकाच्या परिवाराला 35 लाख व पेन्शन देण्यास मंजुरी दिली. प्रतिनिधी रोहन मेहर, मौदा. काय प्रकार जो सुमारे 5 वाजता घडला, अजय केशव मोडघरे या हा मुलगा MGR मध्ये काम करत असताना या मुलांच्या NTPC च्या लापरवाहीमुळे जीव गेलेला आहे. ज्या ठिकाणी 4 माणसं काम करायला पाहिजे होतं त्या ठिकाणी 1 मुलगा काम करत आहे फक्त. त्यामुळे NTPC ची एवढी लापरवाही आहे का त्या मुलाला आपला जीव गमवावा लागला. खराब मशीन आणि प्रॉब्लेम असतो. जो CHP आहे डिपार्टमेंट, CHP सायडम ऑपरेट करते, त्या मशीन 2 दिवसापासून खराब होती तरी ती मशीन त्यांनी ऑपरेट केली आणि काम चालू ठेवण्यासाठी काम चालू ठेवलं आहे. एवढा त्या मशीनमध्ये प्रॉब्लेम येत असताना तो मुलाला अंदर कपलिंग काढायला जावं लागलं. कपलिंग काढत असताना त्या मुलाच्या सायडम पुश केला आणि त्यांचा जीव गमवण्यात आला. काय मागणी काय? आमची मागणी ही आहे का त्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे. त्या मुलाचा तर जीव गेलाच, त्याचा भाऊ जो आहे मोठा त्याला डायरेक्ट परमानंट नोकरी NTPC द्यायला पाहिजे आणि ज्या मुलाचा जीव गेला त्याच्या परिवाराला 50 लाख रुपयाचा मुआवजा NTPC द्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ज्या शेतकऱ्यांचे जे शेतकरी PUP आहेत त्यांना आजपर्यंत NTPC ने खोटे आश्वासन दिले की यांना आम्ही परमानंट करू. आयटा करायला लावलं 2 वर्ष, आयटा करून आज 8 वर्ष झाले पण अजूनपर्यंत परमानंट केला नाही. मागं 49 जागा फक्त परमानंट केल्या, बाकी उर्वरित जागा तुरंत परमानंट करायला पाहिजे. न काही एक्झाम न घेता जशी आमची शेती घेतली का सांगितलं का 1 नोकरी देऊ आम्ही, त्याप्रमाणे NTPC ने आपल्या वचनाला कायम राहून 1 नोकरी 7/12 द्यायला पाहिजे आणि तुरंत परमानंट करायला पाहिजे. तोपर्यंत आम्ही इथून बॉडी उचलणार नाही. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही बॉडी उचलणार नाही.